रत्नवाली सराठीमध्ये मनोज रांगे पाटील यांची मराठ्यांची बैठक सुरू आहे. आम्हाला तो पाहिजे, म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना रोज दबाव सरकारवर राहतोय की याला आमच्या कायद्याला ज्याच्यात आमचं भविष्य ते थांबला नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला या बैठकीनंतर जरांगे पाटील पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत, कारण 39 लाख प्रमाणपत्र वाटप झाले, राहिलेली 2-4 दिवसात कंटिन्यूस किंवा त्याची प्रक्रिया होत राहणार आहे. त्याच्या परिवारालाही मिळायला लागलेत. इथं जाता एक येत की आले होते, त्यांना काय 500 एक काहीतरी प्रमाणपत्र सापडले होते, त्याच्यावर 2000 लोकांना मिळाले. मग काय दिसत की तसं परिवारालाही मिळायला लागले आता प्रमाणपत्र. आणि सगळ्यात मोठा विषय आपला राहिला होता की ज्यांच्या नोंदी नाही त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे होता. तर मग सगळे सूर्य जर शब्द घेतला तर ज्याची नोंद मिळाली त्यांनी एक शपथपत्र करून द्यायचं ही माझा सोयरा आहे आणि त्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं असं सरकारचं आपलं ठरलं. पत्र दिल्याच्या नंतर त्याची ग्रह चौकशी करायची, त्याचा सोयरा आहे का नाही. जर तो सोयरा नाही निघाला तर त्याचं रद्द केलं तरी चालतं, कारण खोटं काहीच करायचं नाही आपल्या सुद्धा. कोणी म्हण महासोयरा आहे आणि कोणी पण घेईन दुसऱ्या राज्यातला सुद्धा. म्हणून आपणही खरंच वागायचं आणि खरं असल्यावर घेतल्याशिवाय सोडायचं नाही. मग ते किती विरोध करू कोणी आणि किती आळा करू, खरं असलं की घेतल्याशिवाय सोडायचं नाही. त्यामुळे सोयऱ्याचा कायदा पारित करणं, त्याच्या आधी सूचना निघणं, त्याचा अध्यादेश निघणं आपल्यासाठी खूप गरजेचं होतं आणि तो सगळ्याच्या समक्ष त्याचं राजपत्र निघालं. राजपत्र निघणं हे किचित महत्त्वाचे आज तातडीचे आज केलं जातं. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला विचारू शकता राजपत्र हे काही कायद्यात बदल करायचा असला, काही तातडीची अंमलबजावणी करायची असली तर तो राज्यपालाच्या याने ताबडतोब करावा लागतो. त्या राज्यपालाच्या अधिकारांना ते करावं लागतं, त्याला मुख्यमंत्र्याची शिफारस द्यावं लागते, तर राजपत्रित तो आदेश निघतो. हा राजपत्रित आदेश आहे आपला, त्यामुळे याचं कायद्यात रूपांतर होणार आहे. आता तोपर्यंत आपल्याला सावध राहायचं, कारण ही अधिसूचना काढणंसुद्धा सरकारवर घेतलेलं असतं. आता त्याची प्रक्रिया सगळी झाली, आता थोडी राहिलेली राहिलेली म्हणजे झालीच ते सुरू झालं. आता फक्त आपलं म्हणणं असं आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा पुढं काय. आपला आजच्या बैठकीत आपला असा निर्णय तुम्हाला विचारू, जो कालचा अध्यादेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा, त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन ज्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवावं असं मला वाटतं. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या लक्षात नसला तर कायदा पारित झालाय त्यात काही जमत नाही, पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये. सरकार महत्वाचा नाही, आपल्याला आपला समाज महत्वाचा आहे. कायदा पारित केलाय पण त्यापासून मिळालं काय, नुसताच तो कागद राहून सगळे सोयऱ्यांचा कायदा झाला पण फायदाच नाही झाला. त्याचा उपयोग काय, जसं की 1 जून 2004 रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा कायदा पारित झाला, आता त्याला 18 वर्ष झाले, त्याचा काही उपयोग झाला काहीच. कायदा म्हणला तरी उपयोग नाही, मग तो केला कशा.
मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराठीमध्ये मराठ्यांची बैठक सुरू आहे, त्यानंतर ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत. समाधानी सरकारचा आपण कौतुक सुद्धा मराठा समाधानी केलं, ते तेवढं झालं आता त्याच्यासाठी कौतुक केलं. पण त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार एका समाजासाठी तर त्याचे होणार, पण तोपर्यंत आपण बेसावत करायचंय. विजय उदाहरणार्थ इथून आणखी 10 फुटावर इथूनच का झालं म्हणायचं आपण 10 फुटावर जाऊन बघू ना, इतक्या लांबून कशामुळे म्हणायचं आपण 10 फूट म्हणजे काय, तुम्हाला एक 4-5 पावलं पुढे सरकार लागेल, हरकत काय तुम्हाला पुढे जाऊन बघायचं. म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय त्या कायद्यापासून ज्याची नोंद मिळाली, पुन्हा एकदा सांगावे ज्याची नोंद मिळाली, पण ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे, ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे. तर मग ज्याची मिळाली त्याच्या सोयऱ्याला यापासून फायदा झाला का, एक प्रमाणपत्र मिळावं आणि मग आंदोलनाच्या याबाबतची पुढं काय करायचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय? अंतरवालीमध्ये सध्या मनोज जरांगे मराठ्यांची चर्चा करतायत आणि त्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत, ती पत्रकार परिषद सुद्धा आपण पाहणार आहोतच. तत्पूर्वी पुढची बातमी आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील मराठा आरक्षणावरती